सर्व शिक्षक बंधूंनो आणि मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या सर्वांकरता अतिशय डोकेदुखी ही वाढलेली आहे आणि शासनाने एक राजपत्र काढलेलं आहे आणि ते राजपत्र आपल्या सर्वांच्या निदर्शनास या व्हिडिओच्या माध्यमातून मी आणत आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्यावर मोठा अन्याय हा होऊ शकतो. शाळा संहितेच्या नियमात पहिली सुधारणा करण्यात आलेली आहे आणि ती पहिली सुधारणा आपल्या सर्वांकरता आर्थिक संकटात आणणारी आहे. राज्यातील गुरुजींचे वेतन आणि भत्ती आता संकटात येऊ शकतात. तर मित्रांनो, बघा या राजपत्रामध्ये काय म्हटलेलं आहे आणि वेळेस सावध होणं आपण गरजेचं आहे. 4 जुलै 2019 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं हे बघा त्यांच्या नियमावलीचं हे राजपत्र आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र. महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनी यमन अधिनियम 1977 यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि या सुधारणाशी आपण जर सहमत नसाल तर आपण 4 ऑगस्ट 2019 पर्यंत आपला आक्षेप नोंदवू शकता. बघा, महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती अधिनियम कोटकलम या बाबतीत त्या समर्थ असणाऱ्या इतर सर्व अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासनाने सुधारणा करण्याचे प्रस्तावित केली आणि त्याप्रमाणे सुधारणा केलेली आहे. आपला आक्षेप असेल तर आपण 4 ऑगस्ट पर्यंत देऊ शकता. उक्त मुद्द्याच्या कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती व सूचना अपर मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मदान कामा रोड इथे आपण द्यायच्या आहे. बघा आता काय बदल झालेला आहे. नियमाचा मसुदा. या नियमांना महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती पहिली सुधारणा नियम 2019 असं म्हणायचं आहे. ठीक आहे. नंतर महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 त्याचा आता बदल झालेला आहे. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, रात्रशाळासह कनिष्ठ महाविद्यालय, अध्यापक विद्यालय यातील पूर्णकालीन व त्याचप्रमाणे अंशकालीन मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतन श्रेणी या सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे शासन वेळोवेळी ठरवून देईल त्याप्रमाणे असतील. तर अतिशय महत्वाचा हल्ला असा आहे की जेवढे काही आपले वेतन भत्ते आहेत ते भत्ते ठरवण्याचा पूर्ण अधिकार आता महाराष्ट्र शासनाला असणार आहे. या अगोदर असं होतं मित्रांनो, केंद्र शासनाने ज्याप्रमाणे भत्ते वेतन हे लागू केलेलं आहे तसंच्या तसं वेतन हे राज्य शासनाला त्यांच्या कर्मचाऱ्यांकरता खास करून प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करणं बंधनकारक होतं. परंतु आता या राजपत्राद्वारे त्यांच्यावर ते बंधन राहणार नाहीये. दुसरा, शाळेच्या पूर्णकालीन कर्मचाऱ्यांना त्याच्या कामाच्या ठिकाणी वेळेवर अनुपे होणारे महागाई भत्ता, स्थानिक पूरक भत्ता, घरभाडे भत्ता यासारखे भत्ते शासनाच्या खास खाजगी शाळेच्या कर्मचाऱ्यांकरता मंजूर केलेल्या दराने सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे शासन वेळोवेळी ठरवून देईल त्या दराने देय असतील. तर आता हे सर्व भत्ते शासन ज्या दराने ठरवून देईल त्या दरानेच आपल्याला देय राहणार आहे. हा दुसरा एक आहे पॉईंट. मुख्य नियमावली जोडलेली अनुसूची क वगळण्यात येत आहे आणि मुख्य नियमावलीला जोडलेली जी अनुसूची क आहे ती सुद्धा वगळण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे अतिशय मोठे बदल हे झालेले आहेत आपण लक्षात घ्यायचं आहे आणि आपल्याला चान्स आहे. आपला जर आक्षेप असेल, हरकती असतील तर नक्की आपण 4 ऑगस्ट 2019 पर्यंत ह्या पोहोचवायच्या आहेत. बघा, शाळा संहितेच्या नियमात पहिली सुधारणा, राज्यातील गुरुजीचे वेतन व भत्ते संकटात, अशा आशयाची बातमी आहे आणि ही संपूर्ण बातमी या राजपत्राच्या आधारावर आहे. केंद्राऐवजी राज्य ठरवणार आता निकष. राज्य शासनाने जे निकष ठरवले तेच आपल्याला आता बंधनकारक असणार आहेत. राज्य शासन केंद्र शासनाच्या कोणत्याही नियमाकरता बांधील नसणार आहे. सविस्तर राजपत्र आपल्या निदर्शनास आणलेलं आहे, त्यावर आधारित ही बातमी आलेली आहे, ती सुद्धा आपण बघून घेऊ शकता. मित्रांनो, जास्तीत जास्त शिक्षक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना सुद्धा आपण लवकर जागे करा. जर आपण आताच आवाज उठवला नाही तर नक्कीच पुढचं जे काही भत्ती असतील किंवा वेतन असेल ते राज्य शासन ठरवेल त्याचप्रमाणे आपल्याला घ्यावं लागेल. महत्वाची माहिती ती व्हिडिओच्या माध्यमातून ती आपल्या निदर्शनास आणलेली आहे. आपलं सुद्धा कर्तव्य आहे की आपल्या जास्तीत जास्त शिक्षकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि यावर आपल्याला कशा प्रकारे सुधारणा करता येतील यावर विचार विनिमय करायचा आहे. मित्रांनो, जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून यासारखी अतिशय महत्वाची माहिती आपल्या मोबाईलवर आपल्याला लगेच प्राप्त होईल. मित्रांनो, जर आपण आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की व्हिडिओ संपताच सबस्क्राईब करायचा आहे. धन्यवाद.